पुणे सातारा रोड हा सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा झाला आहे. 6 पदरीकरणाचं काम 8 वर्ष रखडलं आहे. अनेक ठिकाणी अर्धवट झालेली कामं आणि डायव्हर्जनमुळे हजारो अपघात होत आहेत आणि हे शेकडो मृत्यू. रखडलेलं काम म्हणजे काळा डाग आहे अशी टीका खोद नितीन गडकरींनी केली आहे. पाहूयात या रस्त्यावरच्या कामावरचा हा विशेष रिपोर्ट. पुणे सातारा रोडवर जे काम झालेलं आहे पूर्ण, त्याच्यामध्ये काही कामामध्ये अडचणी आहेत, ठेकेदाराच्याही अडचणी आहेत, बाकीच्याही अडचणी आहेत आणि हे काम कुठल्याही परिस्थितीत 6 महिन्यात पूर्ण करायचं आहे. यातल्या अडचणी तुम्ही सोडून द्या, हे थोडा काळा डाग आहे. काळा डाग असं खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ज्या कामाचं वर्णन करतात तो हा पुणे सातारा रस्ता. काळा डाग ठरलेल्या रस्त्याचं हे काम शेकडोंच्या आयुष्यात काळ म्हणून आलेलं आहे. पुण्याजवळ कात्रज बोगद्याच्या बाहेर शिंदेवाडी इथे आई आणि मुलगी वाहून जाण्याची दुर्घटना घडली. नीरा नदीत कार पडून झालेली 4 मित्रांच्या मृत्यूची घटना. नुकताच शिंदेवाडी इथे बस आणि ट्रकचा अपघातही झाला. देहू रोड ते कात्रज दरम्यान वेगवेगळ्या अपघातात झालेले तब्बल 110 मृत्यू. या सर्व अपघातांना जबाबदार आहे ते रस्त्याचं अर्धवट काम. पुणे पोलिसांनीच तसा अहवाल दिला होता. 6 पदरीकरणाचं काम सुरू असलेल्या या रस्त्याचा देहू रोड ते कात्रज असा 34 किलोमीटरचा टप्पा पुणे शहरातून जातो. या 34 किलोमीटरमध्ये 2011 ते 2014 या 3 वर्षात किती अपघात झाले याचा अहवाल पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने तयार केला आहे. त्यामध्ये या 34 किलोमीटरमध्ये 3 वर्षात झालेल्या अपघातांमध्ये 110 लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हणण्यात आलं आहे. त्या व्यतिरिक्त 47 गंभीर स्वरूपाचे अपघात झाले ज्यामध्ये अनेकांना कायमचं अपंगत्व आलं आहे. हा अहवाल वाहतूक पोलिसांनी नॅशनल हायवे अथॉरिटीला देखील सादर केला आहे. मात्र त्यानंतरही त्यावरती काहीच परिणाम झाल्याचं दिसून येत नाही. या रस्त्याच्या 6 पदरीकरणाचं काम आहे रिलायन्स इन्फ्राकडे. हे काम सुरू झालं ऑक्टोबर 2010 मध्ये. काम केवळ म्हणायला 6 पदरीकरणाचं आहे कारण हा रस्ता आधी 4 पदरी आहे, म्हणजेच 2 लेन केवळ करायचे आहेत. हे काम डिसेंबर 2013 पूर्ण करणं गरजेचं होतं, पण 2017 संपत आला तरी काम काही पूर्ण व्हायला तयार नाही. काम सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून रिलायन्स इन्फ्रा टोल वसुली करत आहे हे विशेष. आता 6 महिन्यात काम पूर्ण होईल असं नितीन गडकरींनी सांगितलंय, पण तशी शक्यता कमीच आहे. गेल्या वर्षी नितीन गडकरी जेव्हा पुण्यात आले होते तेव्हा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी त्यांची भेट घेतली, त्यावेळेला त्यांनी असा दम दिला होता की 6 महिन्यात हे काम पूर्ण झालं नाही तर मी कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करीन. परंतु असं काहीही घडलं नाही. आजही त्या रस्त्याचं काम अपूर्णच आहे आणि आता कॉन्ट्रॅक्टर 31 मार्च 2018 मुदतवाढ मागतोय. काम पूर्ण करायला 4 वर्ष उशीर होऊनही रिलायन्स इन्फ्रावर मात्र काहीच कारवाई झालेली नाही. केवळ रिलायन्स इन्फ्राला या कामातून टर्मिनेट करावं असा प्रस्ताव नॅशनल हायवे अथॉरिटीने दिला होता, पण पुढे काहीच झालं नाही. रिलायन्स इन्फ्राला मिळणारा टोलमधला हिस्साही तात्पुरता बंद करण्यात आला होता. दंडात्मक कारवाई झाली नाही, परिणामी मागील 8 वर्ष वाहन चालक त्रास सहन करत आहेत. आम्हाला जर वाकडला जायचं, बॉम्बेला जायचं, तर इकडून येताना सर्व्हिस रोड लागतो. सर्व्हिस रोड लागल्यानंतर आम्हाला रस्ता नसतो, मग ट्रॅफिक होते. ट्रॅफिक झाल्यानंतर आम्हाला रस्ताच नाही. तुम्ही बघा, रस्ता आहे का तरी सर्व्हिस रोड. एक्सप्रेसला जॉईन केलेला आहे. एक्सप्रेस रोड बी खड्डे खुड्डे आहेत. आम्हाला रस्ता अडचण करतो सगळा. रखडलेलं 140 पैकी 123 किलोमीटरचं काम झालंय. उर्वरित 18 किलोमीटरचं काम 6 महिन्यात पूर्ण होईल असं नॅशनल हायवे अथॉरिटीचं म्हणणं आहे. त्यांचा हा दावा खरा ठरू हीच अपेक्षा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा 1 पाऊल पुढे.